आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला असं म्हणत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदेना विधानसभेच्या जागा वाटपात थोडं जुक्त माप घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यांच्या वक्तव्यानं सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मानाने त्याग करावा असा सल्ला देखील उघडपडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच शिंदेंना मुख्यमंत्रीपद देताना भाजपने केलेल्या त्यागाची आठवण करून दिल्यानंतर बावनकुळेंनी आता दबाव टाकल्याने निवडणुकानंतर सत्ता आल्यास शिंदेच्या मुख्यमंत्री पदावर आणि जागेंच्या दावेदारीवरती टांगती तलवार दिसते हे मात्र नक्की पण या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन हजार एकोणीसला जे झालं तेच आता एकनाथ शिंदेसोबत होताना दिसते असं आता काही राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे म्हणूनच मग एकनाथ शिंदेना त्यागाची आठवण करून देऊन भाजपला दोन हजार एकोणीस सारखं एकनाथ शिंदेना दुसरे उद्धव ठाकरे करायचे का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयस भारी म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला तर आपण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि माध्यमांमध्ये फिरत असलेल्या बातम्यांनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमके काय म्हणाले ते पाहूयात म्हणजे अमित शहा यांनी शिंदेना मुख्यमंत्रीपद दिल्याची आठवण करून देत तुमच्यासाठी आम्ही त्याग केल्याचं म्हंटल देशात पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल ही तीनच महत्वाची पदं आहेत बाकी गृहमंत्री पदासह सर्व पदे फक्त काम होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला असं अमित शहा म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे ऐन जागा वाटपात शिंदेबाबत भाजप उपकाराची भाषा बोलत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मंडळी शहांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शहांच्या वक्तव्याची री ओढली आहे एकनाथ शिंदे मोठं मन करून थोडा त्याग करावा आम्ही थोडा करू मात्र युती टिकवली पाहिजे असं बावनकुळे म्हटलं आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की अमित शहा एकनाथ शिंदेना काय बोलले हे मला माहिती नाही मात्र हे खरं आहे की मुख्यमंत्री पद हे राज्याचं मुख्य असतं ते सरकारचा चेहरा आहे म्हणताना देखील आपण एकनाथ शिंदे सरकार असंच म्हणतो पण आमचा एकनाथ शिंदेना आग्रह असतो की आमचा पक्ष मोठा आहे त्यामुळे थोडा जास्त हिस्सा आम्हाला मिळाला पाहिजे कोणाचा त्याग किती याचा मीटर लावता येत नाही मात्र त्यांनी मोठं मन करून थोडा त्याग केला पाहिजे थोडा आम्ही करून युती टिकवली पाहिजे त्यांनाही वाटतं की ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे जास्त जागा लढवल्या पाहिजेत मात्र युती ताणतणाव ठेवून निवडणुकांना सामोरं जाता येत नाही ज्या ठिकाणी आम्ही जिंकतो तिथे आम्हीच लढलं पाहिजे असा आग्रह आहे बावनकुळे पुढे म्हणाले की भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे या बैठकीत विद्यमान आमदार आणि गेल्या विधानसभेला थोड्या फरकांनी भाजप हरलेल्या जागांवर चर्चा होईल काही नावं अंतिम होतील टप्प्याटप्प्याने जाहीर होतील अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या विद्यमान मतदारसंघांवर कुठेही चर्चा नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट आहे पण आता त्यामुळे जागा वाटपावरून माहितीत मतभेद आहेत का शिंदेनी मागितलेल्या जागा भाजप देण्यास राजी नाही का याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय येत्या वीस नोव्हेंबरला मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी असा कार्यक्रम ठरलाय त्यामुळे जागा वाटपाचा मुद्दा शेवटच्या टप्प्यात आल्याचं महाविकास आघाडी आणि माहितीकडूनही सांगितलं जात आहे मात्र दोन्हीकडे जागा वाटपावरून वाद असल्याचं समोर येत आहे अशातच आता माहितीत घटक पक्ष असलेल्या शिवसेनेसाठी त्याग केल्याची भाषा भाजप बोलू लागलंय त्यामुळे जस जसं निवडणुकीचं घोडे मैदान जवळ येत आहे तस तसं भाजपने एकनाथ शिंदेच्या पक्षाला चेपण्याची भूमिका घेतली आहे का असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय पण म्हणताही महाराष्ट्राच्या मागील विधानसभा निवडणुकीत म्हणजेच दोन हजार मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले होते पण सरकार स्थापन होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी बाजू बदलली आणि महाविकास आघाडीचं सरकार त्यांनी स्थापन केलं यानंतर गेल्या पाच वर्षात एवढा गदारोळ झाला की सगळी समीकरणच बदलून गेली मंडळी शिवसेना आणि भाजप सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जवळ आले दोन हजार चौदा मध्ये या युतीत काही काळ फूट पडली मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका या दोन्ही पक्षांनी एकत्र लढल्या आणि जिंकलेही त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले उद्धव ठाकरे म्हणाले ते आमच्याशी खोटं बोलत होते त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे बंद दाराड झालेल्या चर्चेप्रमाणे ते वागत नाहीत हे बोलताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा संदर्भ देत असल्याचं जाणकारांचं जा म्हणणं आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केलं त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मुख्यमंत्री देखील झाले घटनात्मक पद भूषवणारे ते ठाकरे कुटुंबातले पहिले व्यक्ती ठरले अनेक चढ उतारांमधून उद्धव सरकारनं अडीच वर्ष पूर्ण देखील केली पण काँग्रेस सोबत सरकार स्थापनेला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये यांचा समावेश होता दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी यांना विधिमंडळ पक्षाचं देखील दिलं त्यावेळी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं मानलं जात होतं पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं अशा प्रकारे शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता होता राहिले मग त्यानंतर मे दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री असणारे आणि शिवसेनेचे नेते असणारे एकनाथ शिंदे यांनी एकोणचाळीस आमदारांसोबत बंड केलं आणि एकनाथ शिंदे यांनी मणिपूरच्या नबाम रेबिया प्रकरणाचा फायदा घेतला ज्यात सर्वोच्च न्यायालयानं बंडखोर आमदारांचं सरकार स्थापन केलं होतं शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीसही दिली त्यामुळे उपसभापती शिंदेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देखील घेऊ शकत नाहीत दरम्यान राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगितलं राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर म्हणून मग उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सोडलं माझ्याच लोकांना मला मुख्यमंत्री झालेला पाहायचा नसेल तर मी खुर्ची सोडेन असा भावनिक संदेश त्यांनी त्यावेळी दिला एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेचे बेचाळीस आणि सात अपक्ष आमदारांसोबतचे फोटो प्रसिद्ध करून शक्तीप्रदर्शन केलं यावेळी बंडखोर छावणीनं शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित केलं एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पुढच्या चोवीस तासातच शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर दहा जून दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या देखील पंचवीसाव्या स्थापना दिनी शरद पवार यांनी पक्षाच्या दोन कार्यकारी अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे शरद पवारांना अजित पवार यांच्याबाबत विचारला असता ते म्हणाले की ते विरोधी पक्षनेतेपद आहेत त्यानंतर अजित पवारांना सुद्धा आता आपलं काही होणार नाही याची खात्री झाली त्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवार हे देखील एक्केचाळीस आमदारांसह सा माहितीत सामील झाले आणि शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आता हे सगळं सांगण्याचा मुद्दा असा की ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये बेबनाव झाला मग ते मुख्यमंत्री पदावरून असो किंवा मग जागा वाटपावरून असो याचप्रमाणे आता भाजपाने देखील एकनाथ शिंदे यांना त्यागाची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच त्यांना जागा अटपामध्ये चेपण्याचा किंवा मुख्यमंत्री पदावर दावेदारी करण्याचा प्रयत्न करत का असे अनेक प्रश्न आता राजकीय जाणकार व्यक्त करतायत जागा अटपामध्ये त्याग करायला लावून किंवा तसं वातावरण निर्माण करून भविष्यात राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनून महत्वाची खाती आपल्या ताब्यात घेऊन फक्त नावाला मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देऊन राज्यातील बऱ्याच महत्वाच्या गोष्टींवर कंट्रोल ठेवण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो या सोबतच एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद त्यागलं असं नरेटिव्ह पसरवून एकनाथ शिंदे यांच्यावर नैतिक दबाव देखील निर्माण करता येईल आणि त्याचं मायलेज उठवता येईल असा विचार कदाचित भाजपा करत असेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे पण मग नेमकं काय त्यागाची आठवण करून देऊन अमित शहा आणि पर्यायानं भाजपला नेमकं काय साध्य करायचंय भाजप एकनाथ यांना दोन हजार एकोणीस प्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यासारखं बनवण्याच्या तयारीत आहेत का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद